नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या. संपूर्ण राज्यात भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. गणपती बाप्पाच्या सोबतच गौराईचं देखील आगमन करण्यात येतं. मंगळवारी महाराष्ट्रात उत्साही आणि भक्तिमय वातावरणात गौराई म्हणजेच महालक्ष्मीचं आगमन करण्यात आलं. शहराच्या छत्रपती नगर स्थित संभाजी पार्क निवासी आदित्य पवार आणि अयोध्या नगर निवासी मंगेश देवकर यांच्या घरी महालक्ष्मीची स्थापना करण्यात आली. मागील कित्येक वर्षांपासून त्यांच्या घरी मोठ्या भक्तिभावानं हा उत्सव साजरा केला जातो. घरचे वरिष्ठ मंडळी तसंच महिला या उत्सवाची अत्यंत आतुरतेने वाट बघत असतात. हिंदू संस्कृतीत दरवर्षी गौरी गणपतीचा सण मोठ्या श्रद्धेनं व पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जातो. दरम्यान गौरीचं विसर्जन तिसऱ्या दिवशी केलं जातं. पारंपरिक वाद्यांच्या गजरात झिम्मा फुगडीच्या तालात गौराईचं स्वागत केलं गेलं आहे. यावेळी गौराईला विविध पालेभाज्या, भाकरी आणि पाटवडी असा नैवेद्यही दाखवला गेला. महाराष्ट्रात गौरी गणपती सणांचं आगळं वेगळं सांस्कृतिक महत्व आहे. कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाळे, शंखनाद न्यूज, नागपूर.